चालले ना अमेरिकेला. अहो ओबामा नाहीत का सारखे आपले फोन करता तो मला, एकदा तरी येऊन जा, एकदा तरी येऊन जा. म्हटलं येते. अहो खरंच म्हणून काय विचारताय? मी कसली जाते अमेरिकेला? आमचा ऋषी निघालाय वर्षभरासाठी. अहो म्हणून तर तुम्हाला फोन केला विचारायला की काय काय तयारी करावी लागते हो अमेरिकेला जायचं असेल तर. हा हा अगं बाई असं पण असतं का? पण काकू मला सांगा, बॅगा आमच्या, सामान आमचं, आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन जाणार, तर मग या विमानतळवाल्यांना काय करायचंय? आम्ही किती सामान नेतोय त्याच, म्हणजे आता किती सामान न्यायचं आणि किती ठेवायचं हा सगळा घोळच झाला हो. छान दिसतेस. पण काय ग, तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अग स्पर्धेसाठी जायचंय ना आम्हाला, आज सिलेक्शन आहे, टेन्शन आलंय मला. स्नेहल ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, उत्तम तयारी झाली आहे तुमची, बी कॉन्फिडेंट आणि आईंचा आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, सगळं काही ठीक होईल. काकू यशस्वी भव. स्नेहल सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित दे. काय रुंजीने खूप मेहनत घेतली ना तुझ्यावर, तुला जिंकायचंय लक्षात ठेव. जिंकावं लागेल, फायनल राऊंड नाही आई, फर्स्ट राऊंड आहे ना. अगं पण पहिल्या राऊंड मध्ये जर का दिवे लावलेस ना तर पुढे सगळा अंधारच ना. तसं काही होणार नाहीये ग, माझी खात्री आहे तू अगदी व्यवस्थित करशील जे काही करायचं ते, आणि आमचे आशीर्वाद आहेतच की तुझ्या पाठीशी. बस आता दोघींचे आशीर्वाद मिळालेत ना, आता काहीही टेन्शन नाही. तरीही जर तुम्हाला टेन्शन आलंच तर एक काम करायचं, डोळे बंद करायचे, सगळं जग विसरून जायचं आणि एखादा तेजपुंज चेहरा आठवायचा. तो तृप्त चेहरा आठवला की तुमची सगळी भीती निघून जाईल. कोणाचा तृप्त चेहरा? जम्बो बर्गर खात असलेल्या प्राचीचा चेहरा. झालं ना, आता कशी छान असलीस, अशीच हसत राहा तिथे सुद्धा. सगळ्यांशी भांडताना कसा तुझा आवाज खणखणीत होतो, तशा आवाजात बोल. आणि स्नेहल जर तू ही कॉम्पिटिशन जिंकलीस ना तर अमेरिकेवरून तुझ्यासाठी मस्त एक स्पेशल गिफ्ट आणीन मी. हा स्पेशल गिफ्ट ना.